यवतमाळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून मनमानी दराने कापूस खरेदी केला जातोय हे उघड झालंय. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात आमचा हा ग्राउंड रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील खासगी कापूस खरेदी केंद्रांवर आणि जिनिंग प्रेस केंद्रावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छापे मारले. व्यापारी हे हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत असल्याचं या छाप्यात उघड झालंय. सरकारी कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने कापूस विकण्याची वेळ आली आहे. सरकारनं कापसाला 4,320 रुपये हमी भाव जाहीर केला असला तरी व्यापारी 3,000 ते 3,800 या दरानं शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहेत. त्यामुळे एकूणच सरकारच्या हमी भावाला व्यापाऱ्यांनी हरताळ फासलाय. हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाचा भाव योग्यरित्या मिळाला पाहिजे आणि यानंतर आम्ही आमच्या बाजार समितीच्या बाजारात जे लायसनधारक दलाल आहे यांचे परवाने आम्ही रद्द करू. आज जेव्हा कापूस आम्ही इथं मार्केटला आणलेले आहे जिनिंगमध्ये, पण असं झालेलं आहे जे कापूस आमचं चांगलं असून बी इथं तयारींचं भेटत नाही आणि गव्हर्नमेंट म्हणतो की 43 हमी भाव आहे ते अशाने आम्ही इथपर्यंत आलेलं आहे, पण आम्हाला काय भाव ते आमच्या हिसाबाने भेटत नाही. दरवर्षी राज्य सरकारकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी केंद्रात हमी भावानं कापूस खरेदी केली जाते. मात्र यावर्षी दिवाळी उलटून गेली तरी सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, त्यामुळे व्यापारी आणि दलालांचं चांगलंच फावलंय. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची जाहिरातबाजी केली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत हे वास्तव आहे. परतीच्या पावसामुळे इतर पिकांप्रमाणेच कपाशीचंही मोठं नुकसान झालंय, त्यामुळे ओला कापूस खेडा खरेदीत 2,500 रुपये दरानं विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. 35 भाव आहे काय खास कर ते आम्हाला 1,000 रुपये पडा लागले. आम्हाला 2,500 रुपये घेऊन काय करू आम्ही? 700 रुपये आमचं जीवन जगल का? मग ते एंट्री पिऊन मरत पाहिजे. आज शेतकऱ्याला सरकारी खरेदी नसल्यामुळे त्याच्यापेक्षाही कमी भावाने शेतकऱ्याला दिवाळीमध्ये कापूस विकावा लागला. आज ग्रामीण भागातल्या ज्या काही बाजारपेठा आहे तिथं पडेल त्या भावामध्ये पडलेल्या भावामध्ये शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांनी विकत घेतलेला आहे. परंतु सरकारने जरी जाहीर केलं असेल की आम्ही फौजदारी कारवाई करू, अंक करू, आम्ही भावापेक्षा कमी खरेदी केलं होत असेल तर आमच्याकडे तक्रार द्या. शेतकऱ्याला कुठं वेळ आहे विचारायला तो रात्रंदिवस. आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्वकष धोरण ठरवणं फार महत्वाचं आहे. गेल्या काही हंगामात सोयाबीन, तूर आणि इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं होतं, त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. मात्र वेळेवर सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे, त्यामुळे हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र व्यापारी आणि दलालांवर त्याचा कोणताच परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे. आता सरकार यावर कोणती पावलं उचलणार याकडेच बळीराजाचं लक्ष लागून राहिलंय. यवतमाळहून श्रीकांत राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.